तुमच्याकडून उसने म्हणून जर कोणी पैसे घेतले असतील आणि ते जर तो वापस करत नसेल परत देत नसेल तर कायदेशीर पद्धतीनं अगदी दहा ते पंधरा दिवसाच्या त्याच्याकडून कसे डबल पैसे मिळवायचे याच्याविषयीची एक पद्धत सांगतो ही पद्धत अशी आहे की यामध्ये जर तुम्हाला एखादा व्यक्ती तुम्ही पैसे दिले त्याचा तुमच्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे कुठला साक्षीदार नाही आहे कॅश पैसे तुम्ही दिलेले असेल किती असू द्या वीस हजार तीस हजार दोन लाख पाच लाख किती मोठे अमाऊंट असू द्या तर कायदेशीर पद्धतीनं मात्र पंधरा दिवसाच्या आतच त्याच्याकडनं कसे डबल पैसे मिळवायचे याच्याविषयीची एक त्या ठिकाणी माहिती कायदेशीर माहिती देत आहे एवढंच नाही त्यानं जर धमकी दिली काही शिवागिळ करण्याचा प्रयत्न केला तर त्याला तीन वर्षापर्यंत कसा तुरुंगवास घडवायचा याचीसुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत आणि याबरोबरच कोणालाही इथून पुढे पैसे देत असताना काय पुरावे आपण त्या ठिकाणी ठेवले पाहिजेत आणि बऱ्याच वेळा आपल्याला पुरावे तयार करता येत नाही तसं बघितलं तर उसने पैसे द्यायचे कर्जाऊ पैसे जर द्यायचं म्हटलं तर आपल्याला अॅग्रीमेंट करावं लागत असतं पण बऱ्याच वेळा एखादा आपला मित्र असतो जवळचा नातेवाईक असतो किंवा आपल्या जवळचा फार व्यक्ती असतो त्याच्याकडून आपण अॅग्रीमेंट करू शकत नाही तर अशा वेळेस अगदी गुप्तपणे छुप्या पद्धतीनं कसे पुरावे तयार करायचे की जे आपल्याला पुढे अगदी उपयोगी येतात आणि पंधरा ते वीस दिवसाच्या आत न दिलेले पैसे अगदी डबल सुद्धा आपण त्याच्याकडनं घेऊ शकतो शकतो तर व्हिडिओमध्ये उसने पैशांच्या बाबतीत किंवा उदार पैशांच्या बाबतीत जे तुमचे भरपूर दिवसापासून अटकलेले आहेत तर ते काढण्याचा एक अगदी महत्त्वपूर्ण मार्ग आम्ही सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा तुमच्याकडनं जर कुणी उधार म्हणून पैसे घेतलेले असतील किंवा उसने म्हणून कर्ज म्हणून काही पैसे घेतलेले असतील ज्याचा कुठलाच पुरावा तुमच्याकडे नसेल आणि तो व्यक्ती ते द्यायला नाकारत आहे भरपूर कारणं सांगत आहे बऱ्याच वेळा असं ते म्हणतात की आज देतो उद्या देतो एक महिन्याने देतो काही लोक तर असं म्हणतात की मी काय पळून चाललो आहे का काही लोक धमकी देतात काही तर असं म्हणतात घे काय करून का घ्यायचं ते तर असे बरेचसे त्या ठिकाणी उसने पैशांच्या बाबतीत प्रॉब्लेम येत असतात मग बऱ्याच वेळा असं होतं की हे जे काय पैसे आहेत तर ते दोन प्रकारे दिलेले असतात एकतर काय होतं काही वेळेस ते पैसे बँकेच्या माध्यमातून चेकच्या स्वरूपात दिलेले असतात तर काही वेळा कॅश पैसे त्या ठिकाणी दिलेले असतात ज्याला कुठलाही साक्षीदार नसतो मध्यस्थी नसतो आणि कुठल्याही प्रकारचं लिगल डॉक्युमेंटसुद्धा केलेलं नसतं तर या दोन्ही प्रकारांपैकी कुठल्याही प्रकारे जरी तुम्ही पैसे दिलेले असतील कुठला पुरावा जरी नसेल तरीसुद्धा कसे पुढच्याकडून दुप्पट पैसे मिळवायचे तेही पंधरा ते वीस दिवसाच्या कमी अंतरात आणि तेही कायदेशीर पद्धतीनं याविषयीची माहिती इथून पुढे देत आहोत पण हे सांगण्याआधी इथून पुढे जर आपल्याला पैसे द्यायचे असेल तर कोणती पद्धत आपण अवलंबली पाहिजे की ज्याच्यामुळे असा प्रॉब्लेम येणार नाही त्याविषयीची माहिती घेऊ तर काय करायचं आहे कधी कोणाला पैसे देत असताना ते एकतर चेकनी द्यायचे आहेत किंवा आय म्हणजे फोन पे गुगल पे यांनी द्यायचे आहे किंवा नेट बँकिंगनी द्यायचे आहे की ज्याच्यामुळे पुरावा त्या ठिकाणी शिल्लक राहत असतो ज्याच्यामध्ये डायरेक्ट दिसतं कोणत्या डेटला किती पैसे तुम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत हे सुद्धा समजून येत असतं आता आपण दोन प्रकारे पैसे दिल्यानंतर कशा पद्धतीची कारवाई करायची हे पाहणार आहोत पहिली पद्धत अशी असते की ज्याच्यामध्ये आपण ऑनलाईन पैसे एखाद्याला देतो किंवा यू पी आयच्या माध्यमातून देतो किंवा चेकच्या माध्यमातून देतो किंवा बँकेद्वारे ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन करतो त्यावेळेस काय प्रक्रिया आपण वापरली पाहिजे की जेणेकरून पंधरा ते वीस दिवसाच्या आत आपले पैसे डबल त्या ठिकाणी रिटर्न येतील आणि त्यानंतर शेवटी हे सांगणार आहोत की ज्यावेळेस कसलाच पुरावा नाही डायरेक्ट कॅश पैसे दिलेले आहेत आणि ज्याला साक्षीदार सुद्धा नाही अशा वेळेस काय करायचं आहे तर सगळ्यात आधी जाणून घेऊ की आपण बँकेच्या माध्यमातून जर एखाद्याला पैसे उसने दिले असतील तर त्यासाठी काय पद्धत असते तर सगळ्यात आधी काय करायचं आहेत जे काय पुरावे असतील बँकेचे स्टेटमेंट असतील किंवा चेकच्या कॉपीज असतील त्या सर्व त्या ठिकाणी जमा करायच्या असतात त्यानंतर व्यक्तीला ज्यावेळेस आपण जो त्या ठिकाणी ज्या व्यक्तीला पैसे दिले आहेत त्याला त्या ठिकाणी फोन करायचा आहे आणि फोन केल्यानंतर त्याला पूर्ण डिटेल विचारायचं आहे की हे पैसे आपण ह्या दिवशी दिले होते तर हे कधी भेटणार आहेत म्हणून तर तो त्यावेळेस काहीतरी टाळटाळ करेल किंवा तो म्हणेल मी देतो एक महिन्याने देतो ह्या या, या तारखेला देतो असं काहीतरी म्हणेल किंवा तो डायरेक्ट म्हणेल मी देतच नाही काय करायचं घे करून तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला रेकॉर्ड करायच्या आहेत असे दोन तीन कॉल रेकॉर्ड करायचे आहेत त्याचबरोबर मॅसेजच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जी काय चॅटिंग त्याच्यावर पैशाच्या संदर्भात करता तीसुद्धा सेव्ह करून घ्यायचं आहे यानंतर तुम्ही काय करायचं आहे एखादा जो काय वकील आहे त्याच्याकडे जाऊन सगळ्यात आधी तुम्हाला एक लिगल नोटीस पाठवायची आहे मित्रांनो आपण त्याच्यावर डायरेक्ट दावा सुद्धा दाखल करू शकतो केस सुद्धा करू शकतो जिच्या मार्फत पंधरा ते वीस दिवसाच्यात पैसे भेटू शकतात पण त्याआधी तुम्हाला एक सोपं काम करायचं आहे ते म्हणजे कुठल्या एखाद्या छोट्या वकिलाकडे जायचं आहे ज्याची फी अतिशय कमी असेल तर त्या वकिलाकडनं तुम्हाला एक लिगल नोटीस बनवून घ्यायची आहे जी की त्या वकिलाच्या नोटपॅडवर असेल त्याच्या लेटर हेडवर असेल आणि तिच्यामध्ये तुम्हाला पंधरा ते एक महिनाभराचा त्या ठिकाणी अवधी तुमच्या त्या ठिकाणी याला द्यायचं आहे की तेवढ्या अवधीमध्ये जर मला पैसे मिळाले तर मी कुठल्या प्रकारची केस करणार नाही नाहीतर मी केस करून टाकेन तर ही नोटीस भेटल्यानंतर बऱ्याच वेळा म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के वेळा पुढली जी काही पार्टी आहे ती घाबरून जाते आणि बऱ्याच वेळा सेटलमेंट होते मग बऱ्याच वेळा अशी सेटलमेंट होते की एक पाच दहा हजार रुपये कमी जास्त करून ते पैसे दिले जातात किंवा पुढला एखादा चांगला वायदा दिला जातो किंवा एखादा मध्यस्थीला त्या ठिकाणी मध्यभागी घेऊन एक चांगल्या प्रकारचा वायदा दिला जातो पण हे करूनसुद्धा जर तुम्ही ज्याला पैसे दिले तो जर ऐकत नसेल किंवा तो लिगल नोटीसला उत्तरही देत नसेल किंवा कशालाच काहीच ऐकत नसेल तर तो एक्स्ट्रा पुरावा तुमच्याकडे तयार होईल पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे पैसे ऑनलाईन पद्धतीनं किंवा बँकेच्या मार्फत दिले होते तो पुरावा फोन रेकॉर्डिंग मेसेजचे स्क्रीनशॉट आणि ही लिगल नोटीस असे दोन चार पुरावे त्या त्या ठिकाणी तुमच्याकडे जमा होतील मग आता तुम्ही काय करायचं आहे सगळ्यात आधी तुम्ही सिव्हिल कोर्ट किंवा दिवानी न्यायालयामध्ये त्या ठिकाणी जायचं आहे त्याच्यामध्ये सी पी सीच्या ऑर्डर सदोतीसनुसार किंवा दिवाणी प्रक्रिया संहिताच्या ऑर्डर सदोतीसनुसार तुम्ही समरी सूट त्या ठिकाणी असा दावा दाखल करायचा आहे मग आता तुम्ही म्हणाल की कोर्टात दावा दाखल केला कोर्टात केस दाखल केली तर हे तर वर्षानुवर्ष चालेल पण तुमच्या माहितीकरता सांगायचं झालं तर समरी सूट हे अशा प्रकारचा एक दावा आहे की ज्याचा ज्याच्यामध्ये अगदी जो काही तुमचा प्रतिस्पर्धी आहे किंवा ज्याच्याकडून पैसे तुम्हाला घ्यायचे त्याला मात्र दहा दिवसाच्या आतच त्या ठिकाणी कोर्टात हजर व्हावं हो लागतं आणि सगळी प्रक्रिया अगदी महिनाभराच्या आत त्या ठिकाणी होत असते अगदी संक्षिप्त पद्धतीनं हे दावे त्या ठिकाणी चालत असतात आणि ज्याच्यामध्ये रिझल्ट हा अगदी झटपट येत असतो पुढल्या पार्टीला काही बोलायचा सुद्धा अधिकार नसतो आणि जरी दिला तरी त्याला बरेच पैसे फेडावे लागत असतात म्हणजे एकंदरीतच जो दावा दाखल करतो त्याच्या भरपूर म्हणजे नव्वद टक्के त्याच्या बाजूने हा दावा असतो ज्याला सी पी सी ऑर्डर सदोतीसचा समरी सुटा असं म्हणतात तर हा दाखल केल्यानंतर तुम्हाला एक महिनाभराच्या अंतरामध्ये साधारणपणे तुमचे जे काय पैसे आहेत तर ते रिटर्न भेटू शकतात याबरोबरच तुम्ही आपल्या रेगुलर रेग्युलर गुन्हा सुद्धा याच्यावर दाखल करू शकता जर तुम्हाला धमकी दिली असेल किंवा अशा प्रकारचं काही दिलं असेल किंवा तुम्ही जे ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे चारशे चारशे वीस किंवा चारशे सहानुसार सुद्धा तीन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होईल अशीसुद्धा केस आपल्या रेग्युलर न्यायालयामध्ये त्या ठिकाणी दाखल करू शकता आता जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले आता जर एखाद्याला तुम्ही अशा पद्धतीनं पैसे दिले ज्याचं कुठलंच रेकॉर्ड नाही म्हणजे ना तुम्ही बँकेच्या माध्यमात यू पी आय नेट बँकिंग कसल्याच पद्धतीत दिलेलं नाही डायरेक्ट तुम्ही हातोहात कॅश पैसे जर दिलेले असेल ज्याचा कुठलाच पुरावा नाही तर अशा वेळेस काय करायचं तर यावेळेस तुम्ही काय करायचं आहे सगळ्यात आधी ज्या व्यक्तीला पैसे दिलेत त्याला एक व्हॉट्सॲप म्हणा किंवा आपल्या रेग्युलर मेसेज फेसबुकवर असं एक मेसेज पाठवायचा आहे त्या मेसेजमध्ये अगदी स्पेसिफिक रक्कम मुद्दाम लिहायची आहे की स उदाहरणार्थ तुम्हाला या तारखेला मी पन्नास हजार रुपये दिले होते बरेच दिवस झाले तुम्ही ते काय पैसे मागं दिलेले नाही तर तुम्ही ते पैसे कधी देणार आहात तर असा पूर्ण अगदी डिटेल मेसेज त्याला पाठवायचा आहे आता त्या मेसेजला तो उत्तर देईलच बऱ्याच वेळा तो उत्तर काय देईल की मी ह्या या तारखेला देईल सध्या मला देता येणार नाही मी काय पळून चाललो आहे का एखादो डायरेक्ट म्हणेल की मी देणारच नाही तर मग हा मेसेज त्या ठिकाणी ज्यावेळेस त्याला उत्तर देईल तर त्याच्यावरून एक सिद्ध होतं की तुम्ही त्याला पैसे दिलेले आहेत तर हा मेसेज जर त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट किंवा कॉपी बनवून ठेवायची आहे हा अगदी मोठा पुरावा त्या ठिकाणी होणार आहे याबरोबरच तुम्ही त्याला एक कॉल करायचा आहे कॉल करूनसुद्धा हे प्रश्न विचारायचे आहेत आणि त्याचं उत्तर ही पूर्ण रेकॉर्डिंगसुद्धा जपून ठेवायची असते तर या दोन जे काय गोष्टी तयार झालेल्या आहेत तर हे त्याचे पुरावे त्या ठिकाणी होणार आहेत तर इथे सुद्धा मेथड सेम आहे सी पी सीच्या ऑर्डर सदोतीसनुसार तुम्ही समरी सूटचा दावा त्या ठिकाणी दाखल करू शकता पण त्याआधी एक काम करायचं आहे की तुम्ही त्याला एखाद्या वकिलाकडे जाऊन एक लिगल नोटीस पाठवायची आहे हो ज्याच्यात पंधरा ते तीस दिवसाचा मिनिमम अवधी त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि त्या अवधीत जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के वेळा ज्या काही व्हायरस सेटलमेंट होऊन जातात कॉम्प्रोमाइज होऊन जाते आणि बऱ्याच वेळा तुमचे पैसे भेटू शकतात जर त्या ते नाही झालं तर ती नोटीससुद्धा तुमचा एक त्या ठिकाणी पुरावा तयार होईल आधी एक मेसेज त्याचबरोबर कॉल रेकॉर्डिंग आणि ही नोटीस तर ह्या तिन्ही गोष्टी घेऊन तुम्ही दिवानी न्यायालयात सी पी सीच्या ऑर्डर सदोतीसनुसार समरी सूट दाखल करायचं आहे ज्या अगदी संक्षिप्त स्वरूपाचा दावा आहे ज्याच्यामध्ये अगदी कमी वेळात खूप कमी वेळामध्ये रिझल्ट त्या ठिकाणी लागतो आणि जो व्यक्ती हा दावा दाखल करतो त्याच्याच बाजूने अगदी नव्वद टक्के हा त्या ठिकाणी कायदा त्या ठिकाणी काम करत असतो तर एक वेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी ही न्यायव्यवस्था आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा